मित्रांनो फार्मसीला ॲडमिशन घेत असताना तिथं तुम्हाला टी एफ डब्ल्यू यस अर्थात ट्यूशन फी वेवर स्कीम हा एक पर्याय असतो स्पेशल टाईप ऑफ सीट स्पेशल टाईप ऑफ रिझर्वेशन हे असतं ऑल ज्या सीट्स असतात कॉलेजमध्ये त्यामध्ये ए आय सी टी ईकडून हे पाच टक्के स्पेशल रिझर्वेशन जागा असतात अर्थात यामध्ये काय होतं तुमची जी पूर्ण ट्यूशन फी आहे ती माफ होते अर्थात जर ट्यूशन फी ऐंशी हजार असेल तर ती पूर्ण फी माफ होते आणि तुम्हाला फक्त कॉलेज डेव्हलपमेंट फी किंवा अदर फी जी काय असेल ती द्यावी लागते आता अर्थात टी एफ डब्ल्यू चांगली स्कीम आहे आणि या स्कीमला सगळे विद्यार्थी अप्लाय करू शकतात जसं की ओपनमध्ये विद्यार्थी अप्लाय करू शकतात एस सी एस टी एन टी ओ बी सी एस बी सी ज्या विद्यार्थ्यांना डिफेन्ससाठी अप्लाय करायचं ते देखील अप्लाय करू शकतात अर्थात या टी एफ डब्ल्यू स्कीमला सगळे विद्यार्थी जरी ॲप्लाय करू शकत असले तर माझं एक वैयक्तिक मत राहील ते म्हणजे याचा जास्त फायदा ओपनच्या विद्यार्थ्यांना होईल आणि जे विद्यार्थी मध्ये आहेत त्यांना जास्त फायदा होईल का तर लक्षात घ्या बाकी ज्या कॅटेगरी आहेत जसं की एस सी एस टी एन टी यांना ऑलरेडी ट्यूशन फीमध्ये काही ना काही गव्हर्मेंटकडून स्कॉलरशिप सवलत ऑलरेडी आहे आणि जे विद्यार्थी ओपनमध्ये आहेत त्यांना जर ऑनलाईन नंबर लागला तर ईबीसी भेटते फिफ्टी पर्सेंट सवलत भेटते ट्यूशन फीमध्ये जे विद्यार्थी ओबीसी आहेत त्यांना ऑलरेडी ट्युशन फीमध्ये फिफ्टी पर्सेंट सवलत आहे पण या विद्यार्थ्यांची ऑलरेडी ट्यूशन फी जास्त आहे जर यांचा टी एफ डब्ल्यू एसमध्ये नंबर लागला तर यांना जास्त फायदा होऊ शकतो बाकी बाकी अदर कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना ऑलरेडी काही ना काही सवलत आहेच आणि मी सांगेल की तुम्ही कुठल्या कास्ट कॅटेगरीचे आहात यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर काय ठरेल तुमची फायनान्शियल स्टेबिलिटी जर फायनान्शियली तुमचं तुम्ही फायनान्शियली वीक आहात फायनान्शियल प्रॉब्लेम आहे त्यांनी नक्कीच टी एफ डब्ल्यू एसला अप्लाय करा टी एफ डब्ल्यू एसची जी मेरिट आहे ती खूप हाय लागतं मेरिट खूप जास्त लागतं टी एफ डब्ल्यू एसला कारण फक्त पाच टक्के जागा आहेत खूप सारे विद्यार्थी याला अप्लाय करतात त्यामुळे खूप जास्त मेरिट टी एफ डब्ल्यू एसला लागतं अर्थात तुम्ही टी एफ डब्ल्यू एसला अप्लाय केला असेल तर नॉर्मल कॉलेज कोड देखील टाकू शकता आणि टी एफ डब्ल्यू ची टाकू शकता म्हणजे तुमच्या नॉर्मल जागांवर पण हक्क राहतो आणि टी एफ जागांवर पण हक्क राहतो तर अर्थात मी कुठल्याही कास्ट कॅटेगरीमध्ये किंवा कशामध्ये डिस्क्रिमिनेशन इथं करत नाहीये मी ऑलरेडी सांगितलंय टी एफ डब्ल्यू मध्ये सगळेजण अप्लाय करू शकतात ऑल कॅटेगरी ओपन ओबीसी एस सी एस टी एन टी एस बी सी सगळे अप्लाय करू शकतात पण मी एक सिच्युएशन सांगितली की ओपन वाल्यांना जास्त फायदा होईल आणि खास करून ज्यांचा आर्थिकदृष्ट्या खूप समस्या आहेत फी जास्त भरू शकत नाही त्यांनी अप्लाय करावं कारण त्यांना याचा जास्त फायदा होईल बाकी अप्लाय तर सगळेच करू शकतात आणि असं काही नाही की तुम्ही टी एफब्ल्यू एसला अप्लाय केलं तर तुम्हाला नॉर्मल सीट मिळणार नाही इतर सीटवरही तुमचा हक्क असतोच असतो फक्त एवढंच नक्की टी एफ डब्ल्यू ला मेरिट खूप जास्त लागतं तुम्हाला ऑल इयर रेग्युलरली क्लिअरली पास व्हायचा आहे आणि फक्त एक तोटा आहे तो म्हणजे जर टी एफ डब्ल्यू एस मधून सीट मिळाली असेल तर तुम्ही कॉलेज बदलू शकत नाहीत नेक्स्ट इयरला अर्थात कॉलेज बदलायचा विचार आलाच नाही पाहिजे कारण तुम्ही कॉलेज निवडतानाच चांगलं कॉलेज निवडलं पाहिजे जेणेकरून पुढे हे इतर प्रश्न येतच नाहीत तर हे काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या मी पुन्हा सांगतो मी कुठल्याही कास्ट कॅटेगरीमध्ये डिस्क्रिमिनेशन करत नाही टी एफ डब्ल्यू एस स्कीमबद्दल माझं जे वैयक्तिक मत आहे की काय आहे टी एफ डब्ल्यू स्कीम याचा फायदा कोणाला जास्त काय होईल याचे तोटे काय आहेत फायदे काय आहेत याबाबत माहिती सांगितली आणि आर्थिकदृष्ट्या ज्यांच्या समस्या आहेत त्यांना याचा जास्त फायदा होईल आणि बाकी अप्लाय तर सगळ्यात कास्ट कॅटेगरीचे विद्यार्थी करू शकतात जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फार्मसीला ऍडमिशन घेणाऱ्या सर्वांसोबत शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद